नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि बातमी आणि बरंच काहीमध्ये आज बातमी आहे सांगलीच्या पुष्पाची। तुम्ही म्हणाल असा कोण हा पुष्पा? पुष्पा सिनेमात अल्लू अर्जुन ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतो आणि रक्तचंदनाची तस्करी करतो, त्याच धर्तीवरती वेगवेगळ्या युक्त्या लढवून रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या यासीन खान नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली। पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 2.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पाहूयात सांगलीच्या या पुष्पाची बातमी। पुष्पा सिनेमानं संपूर्ण देशात धुमाकूळ घातलेला आहे। रोमांस, इमोशन्स आणि ॲक्शन हे सिनेमाचे USP जरी असले, तरीही चंदनाची तस्करी हा चित्रपटाचा गाभा आहे। आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या सीमेवरच्या शेषाचलम जंगलातून रक्तचंदनाच्या झाडांची अवैधरित्या कत्तल करून जगभरात त्याची तस्करी कशी केली जाते हे यात दाखवलं गेलेलं आहे। त्यासाठी केलेल्या क्लुप्त्यांमुळे सिनेमाला तडका जरी मिळाला असला, तरीही चंदन तस्करांना भलत्याच आयडिया सहजतेने उपलब्ध झाल्यात। अशाच पद्धतीनं तस्करी करणाऱ्या एका चंदन तस्कराला सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पुष्पा चित्रपटातील रक्तचंदनाची तस्करी करताना दुधाचा टँकर, ॲम्ब्युलन्स अशा अनेक गोष्टीचा वापर केला गेला आहे। असेच कल्पकयुती मिरजीतून रक्तचंदनी तस्करीवेळी वापर केली आहे। टेम्पोच्या आत रक्तचंदनाचे लाकूड ठेवून ते दिसू नये म्हणून द्राक्ष ठेवण्याची वापर येणारी क्रेट झाकून रक्तचंदनाची तस्करी सुरू होती। सांगली पोलिसांनी रक्तचंदनाचे 32 ओंडके जप्त केले असून त्याचं वजन 1 टन तर किंमत जवळपास 2.5 कोटींच्या आसपास आहे। बंगळुरूवरनं निघालेला हा ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता, त्यामुळे या तस्करीत फक्त आंतरराज्यीयच नाही तर आंतरराष्ट्रीय टोळी देखील सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। पोलीस आणि वन विभागाने एक जॉईंट ऑपरेशनमध्ये ट्रॅप लावला होता। 1 टन चंदन याच्यामध्ये मिळालेलं आहे। चंदनाचं लाकूड सफेद आणि लाल रंगाचं असतं। रक्तचंदन हे फक्त भारतात आणि तेही आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या जंगलात सापडतं। रक्तचंदनाला आंतरराष्ट्रीय मागणी असल्यानं त्याच्या विक्रीवर बंदी आहे। मर्यादित स्वरूपात रक्तचंदनाचा व्यापार होतो। लाल रंगाच्या रक्तचंदनाला सुगंध नसतो। त्याचा मुख्यतः वापर महागडे फर्निचर, सजावटीचं साहित्य आणि त्याच्या नैसर्गिक रंगाचा वापर हा सौंदर्य प्रसाधनं, औषधं आणि याचबरोबर मद्यनिर्मितीमध्ये केला जातो। आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। इथं याचे विविध आयुर्वेदिक उपयोग असल्यानं जपान, कोरिया, चायना यासारख्या देशात तो जात असल्याच्या प्रायमरी खबर आपल्याकडे असते। रक्तचंदनाचं झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं। जी लोक शैव आणि शाक्त श्रद्धेवर विश्वास ठेवतात ते पूजेत या लाकडाचा वापर करतात। रक्तचंदनाला पांढऱ्या चंदनासारखा सुगंध जरी नसला तरी ते खूप प्रभावी आहे। रक्तचंदनाचं झाड जमिनीतली वेगवेगळ्या प्रकारची खनिजं शोषून घेतं, त्यामुळे रक्तचंदनाच्या खोडात खनिजांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आढळून येतं। सोना बाथमध्ये चंदनाचा वापर रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी केला जात असल्याची माहिती प्राध्यापक सुरेश गायकवाड यांनी दिलेली आहे। रक्तचंदनाचं लाकूड चीनमध्ये, जपानमध्ये हे सोनाबाद जे आहे याच्यामध्ये वापरलं जातं की ज्याच्यामुळं रेडिएशन कमी ॲब्सॉर्ब होतं आणि शिवाय काही जखम झाली किंवा मुक्का मार लागला असेल तर रक्तचंदनाचा लेप आपल्या पूर्वी महाभारत काळापासून त्याचा वापर केला जातो। भारतात लाल सोनं म्हणून रक्तचंदनाची ओळख आहे। वेगवेगळ्या स्वरूपात या रक्तचंदनाचा वापर होत असल्यानं आजही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रक्तचंदनाला मोठी मागणी आहे। रक्तचंदनावर असलेल्या बंदीमुळे रक्तचंदनाची तस्करी जोरात सुरू आहे। फक्त भारतातच रक्तचंदनाची झाडं आहेत ती सध्या शिल्लक आहेत, त्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्याची तोड आणि विक्री ही अवैध दृष्टीनं होती आहे, त्यामुळं रक्तचंदन सध्या सोन्यापेक्षा जास्त महाग झालेलं आहे। पुष्पा चित्रपटामुळे रक्तचंदन आणि रक्तचंदनाच्या तस्करीची पुन्हा नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे। निर्बंध असतानाही सर्रासपणे वृक्षतोड आणि बंदी असताना देखील व्यापार छुप्या पद्धतीनं सुरूच आहे। तस्करांना असलेला राजकीय वरदहस्त जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत असे अनेक पुष्पा तयार होत राहतील आणि चंदनाची तस्करीही अशीच सुरू राहील। सांगलीहून आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। वळूयात पुढच्या बातमीकडे।
ऑनलाईन परीक्षेच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धारावीतल्या निवासस्थानाबाहेर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. 10वी 12वीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. यावेळेला आंदोलनात विद्यार्थ्यांवर पोलिसांना लाठीचार्ज करण्याची वेळ आली. मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. नागपूर आणि बीडमध्ये सुद्धा खूप मोठ्या संख्येनं विद्यार्थी रस्त्यावर उतरले. सोशल मीडियातील कथित हिंदुस्थानी भाऊ या अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आणि त्यानंतर हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी राज्यात विविध ठिकाणी रस्त्यावर उतरले. या सगळ्या आंदोलनामागे चिथावणी होती ती या हिंदुस्थानी भाऊचीच होती का या दृष्टीने आता तपास सुरू झाला आहे. हिंदुस्थानी भाऊनंच हे आंदोलन पेटवल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यावर काय कारवाई होते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी कोणाच्याही चिथावणीला बळी पडू नये आणि शांतता राखावी असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे. तसंच चौकशीचे आदेश दिले. बातमी आहे चंद्रपुरातून. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या वाघांचे तुम्ही फोटो किंवा व्हिडिओज अनेकदा पाहिले असतील किंवा काढलेही असतील. पण सावध रहा, नाहीतर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. कारण एका फोटोग्राफरनं मोठं धाडस करत वाघाच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढल्याचं समोर आलं. जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रात वाघाचे फोटो काढण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं या व्हिडिओमधून आणि फोटोमधून स्पष्ट होत आहे. हा व्हिडिओ वन्यजीव क्षेत्रातील सगळ्यांना अस्वस्थ करून गेलाय. कारण केवळ 10 फूट दूरून फोटोची हौस पूर्ण केली जात असल्याचं या व्हायरल व्हिडिओतून स्पष्ट झालंय. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून बाहेर पडलेले वाघ आता जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रात संचार करतात. जिल्ह्यामध्ये मुक्त संचार करणाऱ्या वाघांच्या उत्तम व्हिडिओ आणि फोटोसाठी वन्यजीव विषयक मूलभूत नियमांची पायमल्ली केली जाते. याआधी 1 जून 2021 रोजी ताडोबाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाघाचा रस्ता अडवून अशाच प्रकारे चित्रीकरण केलं गेलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागानं याची दखल घेत कारवाई केली. ताज्या व्हिडिओच्या संदर्भात सुद्धा वनविभाग कारवाई करणार आहे असं कळत आहे. वनविभागानं या व्हिडिओची दखल घेतली असून फोटोग्राफरवर कारवाई केली जाईल असं सूत्रांचं म्हणणं आहे. सदर व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ आम्हाला मिळालेला आहे आणि तो CTPS पाईपलाईन परिसरातला आहे हे आम्ही निश्चित केलेलं आहे. आणि जो फोटोग्राफर हा व्हिडिओ काढत आहे त्याने अगदी जवळून त्याचा व्हिडिओ घेतलेला आहे आणि हे चुकीचं आहे. वन्यजीवाला अशा प्रकारे त्रास देणं हे कायद्याने शिक्षेस पात्र आहे. आणि सदर आरोपीचा सदर व्हिडिओग्राफरचा आम्ही शोध घेत आहोत आणि त्याचा शोध घेतल्यानंतर आम्ही वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत त्याच्यावर कारवाई करू. जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये वाघ रस्त्यावर सहजपणे दिसल्याच्या घटना घडतात. मात्र ग्रामस्थांना वाघाचं वर्तन ठाऊक असल्यानं ते शिस्तीत आपला मार्ग निवडतात. या ताज्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेली जी फोटोग्राफी आहे त्यातून असं लक्षात येतं की वाघांचा माग काढत त्यांचा फोटो किंवा व्हिडिओ चित्रीकरण केलं गेलं. ही क्रेज जीवावर बेतू शकते अशी भावना वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केली. याशिवाय वन्यजीव अभ्यासकांनी जिथे वाघ तिथे मॉनिटरिंग यावर भर द्यायचं ठरवलंय. जिल्ह्यामध्ये वाघाची संख्या वाढल्यामुळे इथे आपल्याला अगदी चंद्रपूर शहरालगत आपल्याला CTPSच्या भागामध्ये 4 ते 5 वाघ आपल्याला दिसत आहेत. आणि गेल्या 5-6 वर्षापासून CTPS एरियामध्ये वाघाची संख्या वाढलेली आहे. परंतु जसं मॅनेजमेंट आणि लक्ष जसं ताडोबामध्ये आणि बाकी जंगलात असतं तसं मात्र इथं नाही आहे. त्याच्यामुळं ज्या लोकांना माहीत आहे की ज्या ठिकाणी वाघ आलेले आहेत तिथे फोटोग्राफर आणि काही हौशी लोक जे आहेत तिथे वाघ पाहायला जातात आणि अगदी जवळून फोटोग्राफ घेतात. कधी तर सेल्फी घेण्याच्या घटना पण आपल्याला पाहावयास मिळतात. यामुळं अनेक लोकांच्या अंगावर वाघांचा जर हमला झाला तर निश्चितच त्याचा मृत्यू होतो. हा इथे बचावलेला आहे परंतु वाघाने जर हमला केला तर निश्चितच हा व्यक्ती तिथेच निश्चितच मरण पावेल. तर ही एक घटना उजेडात आली म्हणून आपल्या लक्षात आलं आहे. पण अशा कितीतरी घटना उजेडात येत नाही आहे आणि म्हणून अशा ठिकाणी हे जे हौशी लोक आहेत त्यांनी तिथे जाणं टाळावं. त्यामुळे या फोटोग्राफरच्या ते जीवावर बेतलं नाही पण तुम्ही असलं धाडस करू नका. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. गावाच्या नजीक वाघ हे दिसतातच. गावकऱ्यांनीही वाघांसोबत सहजीवन हे अवलंबलं आहे.
परंतु जे फोटोग्राफर्स आहेत हौशी फोटोग्राफर ते फोटो चांगल्या येण्याच्या नादाने जीवाची पर्वा न करता अशा प्रकारचे खेळ खेळतात यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. तिकडे देशामध्ये वाघ बचाव मोहीम सुरू आहे, मात्र त्याला फारसं यश येत नाही असं समोर आलं आहे. 2021 पासून देशात 182 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. भंडारा गोंदिया जिल्ह्यात एकाच महिन्यात 2 वाघांचा मृत्यू झाला, तर गेल्या वर्षभरात देशात 59 वाघांची शिकार झाली. विदर्भाला वाघांचा कॉरिडॉर समजलं जातं, तसंच मध्य प्रदेश येथील कान्हा केशरी आणि बालाघाट या भागातसुद्धा वाघ मोठ्या प्रमाणात मायग्रेट होतात. मात्र वाघ प्रादेशिक वनात आल्यानंतर त्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना वनविभाग करत नसल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे वाघांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. मध्य प्रदेशच्या फासेपारधी समाजाचे लोक बहुतांश वाघाची शिकार करतात. विशेषतः संरक्षक वनक्षेत्राच्या व्यतिरिक्त प्रादेशिक वनक्षेत्रामध्ये या शिकारी मोठ्या प्रमाणात होत असतात, त्यामुळे शासनानं संरक्षित वनक्षेत्राप्रमाणेच असंरक्षित असलेल्या वनक्षेत्राकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. ताडोबामध्ये अनेक वाघांची, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक वाघ हे मृत्युमुखी पडत आहेत. म्हणजे कुठेतरी व्याघ्र संरक्षण करण्यामध्ये शासकीय यंत्रणा किंवा वाईल्डलाईफ यंत्रणा कुठेतरी अपयशी ठरत आहे असा त्याचा अर्थ होतो. आपण बघितलं असेल की जय वाघाचा जेव्हा विषय झाला आजपर्यंत त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. एकीकडे त्यांना कॉलर आय डी लावण्याचा विषय होतो, पण त्या कॉलर आय डीच्या माध्यमातून कुठपर्यंत वाघ आहे आणि कुठे त्याचं अस्तित्व आहे हे सुद्धा आपल्या इथल्या वाईल्डलाईफ यंत्रणा असेल, वन विभाग यंत्रणा असेल, यांना अद्यापपर्यंत त्याचं अस्तित्व त्यांना कळत नसेल तर हे फार दुर्दैवाची बाब आहे. वाघांवर, प्राण्यांवर, जंगलांवर खूप पैसा खर्च करते, परंतु सौकंदा अशी आहे आमच्या भंडारा जिल्ह्यात वन विभागाकडून की याच्यावर मुळीच दखल घेतली जात नाही, त्यामुळे जंगलं कटाई खूप मोठ्या प्रमाणात होते आणि ते जंगलं कटाई झाल्यामुळे वाघ गावाच्या दिशेनं वळत आहेत. याच्यामध्ये कुठंतरी या जंगल विभागांच्या नाकारतेपणामुळे हे वाघांच्या मारण्याच्या प्रमाण वाढत आहे. 169 वाघांचं मृत्यू झालं, त्याच्यापैकी 56 वाघ हे आपण ज्याला म्हणू पोचिंग किंवा इलेक्ट्रिक्युशननी मेलेले आहेत भारतात, आणि यावर्षी 3 वाघांचा मृत्यू याच कारणाने झालेला आहे. आपण जर यावर्षीच्या झालेल्या मृत्यूंच्या कारणांची मीमांसा केली तर लक्षात येतं की वाघांचा मृत्यू ह्या अभयारण्यात झालेला नसून अभयारण्याचे बाहेरील जे मुक्त वन असतं ज्याला आपण प्रादेशिक वन म्हणतो, या प्रादेशिक वनात या वाघांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्यातही एक मुख्य कारण असं सापडून आलेलं आहे की ज्या लोकांनी या वाघांना मारलं तार आणि फासे लावून, त्या लोकांनी वाघांच्या शिकारीसाठी ते तार आणि विद्युत करंट तिथं लावलेले नव्हते. तर ज्याला आपण बुशमीट ट्रेड म्हणतो, म्हणजे जी छोटी जनावरं आहेत, तृणभक्षी आहेत, हरिण किंवा रानडुक्कर, यांच्या शिकारीसाठी हे लोक फासे लावतात. तेव्हा काळजी घेणं गरजेचं आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीव प्राण्यांची हत्या करणं थांबवणं हे अतिशय गरजेचं आहे, आणि त्यासाठी शासनानं अजूनही कठोर पावलं उचलली पाहिजेत असं मत वन्यजीव प्रेमींना वाटतंय. सकाळी 7 वाजता जयभवानी रोडवर बिबट्यानं दर्शन दिलं. बिबट्या आला या आरोळ्यांनी नाशिकचा जयभवानी रोडचा परिसर हादरून गेला. बिबट्याला बघण्यासाठी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती. 8 सुमारास स्थानिकांनी वनविभाग आणि पोलिसांना बिबट्या दिसल्याची माहिती दिली. 8:30 दरम्यान पोलीस वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. साधारण 8:30 वाजता पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होताच कामाला सुरुवात केली. 9:00 सुमारास सद्गुरुनगर आणि डावखरवाडीत सुद्धा बिबट्याचा संचार असल्याचं आढळून आलं. तर 9:30 वाजता फर्नांडिसवाडी आणि लवटे मळ्यात बिबट्याचा संचार असल्याचं काही जणांनी सांगितलं. दरम्यानच्या काळात मोठी गर्दी झाली. बिबट्याला पकडायचं की नागरिकांना आवरायचं या विचारात पडलेल्या पोलीस आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्यानं तब्बल 7 झुंजवत ठेवलं.
सकाळी 10:00 दरम्यान वन विभाग आणि पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली. एका ठिकाणी थांबेल तो बिबट्या कसला. सकाळी 11:00 सुमारास सद्गुरुनगरमध्ये अक्षरशः धुडगूस घालणाऱ्या बिबट्यानं 11:30 सुमारास सुधीर क्षत्रिय या ज्येष्ठ नागरिकावर हल्ला केला. यानंतर नागरिकांची पुन्हा एकदा पळापळ झाली. थोड्याच वेळात रामजी सोसायटी परिसरात बिबट्यानं दर्शन दिलं आणि त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी हा सगळा परिसर सीलबंद करायचं ठरवलं. 11:45 ते 12:20 दरम्यान गायकवाड बंगल्यात कारच्या खालती बिबट्या बसलेला दिसून आला आणि बिबट्याला जेरबंद करण्याच्या तातडीच्या हालचाली सुरू झाल्या. साडे 12:00 सुमारास बिबट्याला ब्लो पाईप मधून डार्ट मारला गेला. अवघ्या काही मिनिटात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा सुद्धा तैनात झाला. डार्ट मारल्यानंतर बिबट्याच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून 1:00 दरम्यान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आलं. वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर साधारण 1:20 दरम्यान बिबट्याला आणखीन एक डार्ट मारला गेला. यानंतर बिबट्याला जेरबंद करायला सुरुवात झाली आणि साधारण 2:00 सुमारास ऑपरेशन बिबट्या रेस्क्यू पूर्ण झालं. वनविभाग आणि पोलिसांच्या तब्बल 7 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत एका वृद्धाला बिबट्यानं जखमी केलं. नाशिकच्या गंगापूर आणि सातपूर परिसरात बिबट्यांचा वावर हा काही नवीन नाही. मात्र आजच्या हल्ल्यानं नाशिककरांना 2018 बिबट्यानं गंगापूर रोड परिसरात घातलेला धुमाकूळ पुन्हा एकदा आठवला. प्रशांत बाग, News 18 लोकमत, नाशिक. वाघ ही काही त्या अर्थानं प्रदर्शनाची किंवा जवळ जाऊन बघावं आणि फोटो काढावं अशी काही गोष्ट नाही. त्यामुळे जर का चुकून आपल्या भागात असा एखादा वन्यजीव आला असं कळलं तर अतिउत्साहाच्या भरात गर्दी करू नका. जेणेकरून वनविभाग आणि पोलिसांना त्यांचं काम नीट करू द्या, अन्यथा असा एखादा हल्ला तुमच्यावरसुद्धा होऊ शकतो. काळजी घ्या. यासोबतच बातमी आणि बरंच काहीमध्ये इथे थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी News18Lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.